त्याला करतोय आणि त्यासाठी अवकाळी जागृत राहावं लागेल. जागा तपासून एक महत्वाचा मुद्दा होता ते म्हणजे सातारा रावेर आणि माढा या जागांसाठी तुम्ही आग्रही होता पण उमेदवार देण्याचा असा इथल्या सगळे विषय विचारले गेले पाहिजे. सर राज ठाकरेंनी मोदींच्या नावाने समर्थन केलं असं जाहीर केलं आपण त्याबाबत काय ठीक असे त्यांचे तीन चार निर्णय वेगळे 10-15 वर्षात बघितले. कधी त्यांनी भाजपच्या सभांनी अत्यंत कठोर आणि कठोर शब्द वापरले आणि त्यांच्यापासून दूर जाण्याची भूमिका मांडली. कधी पाठिंबा दिला कधी आणखीन त्यांचे काल नक्की काय त्यांनी केलं किंवा करायचं होतं हे मला सांगता येणार नाही. पण त्यांनी सांगितले दिसते कशाची अपेक्षा न करता काहीतरी त्यांनी धरून ठरवून दिसतंय. तुम्ही आणखी 2-3 दिवसात अधिक खर्च होईल. विना अट एखाद्या पक्षाला पाठिंबा देणं याचा राजकीय अन्वय अर्थ तुम्ही काय करता? पॉलिटिकल निगोशिएशन हा खरं त्याचा सुरू प्रश्न त्यांना सुचायला पाहिजे. तुमच्या अनुभवाने तुम्हाला काय वाटतं काय पॉलिटिकल कंपल्शन असावं? काय सांगायचं काय मला माहिती नाही. अलीकडे वयात संस्था काम करतात एजन्सीज काम करतात असं त्याचा खोऱ्यात मी काही गेलेलं नाही. मला काही त्याची माहिती नाही. मी सामान्य नागरिक. सर एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जात आहेत तुम्ही त्यांना घेतलं होतं त्यांच्या पडत्या काळात साथ दिली होती पण ते आता राष्ट्रवादी सोडून जात आहेत. त्यांना असं आहे की त्यांना इतक्या म्हणजे त्यांच्या इतक्या चौकशा सुरू केल्यास त्यांची व्यक्तिगत वापरची जेवढी असेल नसेल तेवढी सगळी तिच्यावरसुद्धा प्रचंड बंधनं आली. त्यांना दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात त्याची पूर्तता हीसुद्धा करता येत नाही इतकी चौकाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याबद्दलची घेतलेली आहे आणि त्यामुळे ते हजवत झालेली असते. त्यांनीही त्याचा माझ्याशी केली असं ते म्हणतात ते खरं आहे. आणि जे काही यातना त्यांना सहन करायला लागतात त्याच्यातून सोडून करण्याच्या संबंधीची शक्ती आमच्यात नव्हती. त्यामुळे आम्ही सांगितलं तेव्हा जिथून तुम्हाला विली करेल तिथं तुम्ही गेला तर आम्ही काही गैरसमज करून घेणार नाही हे कम्पल्शन आहे. त्याच्यावरची भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाशी आला असाल तर आम्ही तुम्हाला देऊ देणार नाही. त्यांच्या परिषदेबद्दल मग आपण काही विचार करणार काही काही असे काही जर दिलेल्या गोष्टी घ्यायच्या नसतात. रोहिणी खडसे महिला प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी पक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतला की असं म्हणतात की मी कोणताही निर्णय करणार नाही त्यांनी येऊन सांगितलं मला की मी पक्षातच काम करणार. मला ही जी काही भूमिका आमची सरकारी घेतात वडीलधारी घेत आहेत त्याचं काही भाष्य करायचं नाही पण मी माझी भूमिका सोडणार. कालचं रामशेठचं भाषण तुम्ही ऐकलं नाही त्याच्या अगोदरच्या सभेत बोलले असं म्हणायचं कालची.